मित्रांनो, स्टेशनपासून फक्त 10 ते 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला एक चांगला कॉम्प्लेक्समधील 1BHK फ्लॅट सर्च करत असाल तर आज तुमच्यासाठी खूप चांगली डील घेऊन आलेलो आहे. पुढे सर्वच माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्याआधी फक्त एकच रिक्वेस्ट करेल, प्लीज या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बजेट फ्रेंडली व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. या ठिकाणी मित्रांनो, या कॉम्प्लेक्सचं नाव शाश्वत पार्क असणार आहे. कॉम्प्लेक्समध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी एक मोठा गेट तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये 36 बिल्डिंग पाहायला मिळतील. या बिल्डिंगला टोटल 8 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आज तुमच्यासाठी मी एकदम 4 ते 5 फ्लॅट घेऊन आलेलो आहे, त्यामुळे व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका, पूर्ण माहिती घेऊनच मला कॉल करा. ॲम्युनिटीजमध्ये पाहायला गेलात तर या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला स्विमिंग पूल सोडून सर्वच ॲम्युनिटीज पाहायला मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, आज सुद्धा मी तुमच्यासाठी खूप चांगली डील घेऊन आलेले. सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, मी गाडीमधून तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवला होता, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की खूप डेव्हलप एरियामध्ये तुमच्यासाठी फ्लॅट घेऊन आलेले. तसं तर या कॉम्प्लेक्समध्ये बरेचशा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, काही लोकांना कल्पना पण असेल. सर्वात प्रथम मित्रांनो, लोकेशन बद्दल माहिती देतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट दीपाली पार्क परिसरामध्ये. बदलापूर ज्या लोकांना माहित नसेल त्यांना पुन्हा एकदा सांगतो, मुंबई CST पासून तुम्ही ट्रेन मध्ये बसलात, सेंट्रल लाईनची कर्जत ट्रेन किंवा खोपोली पकडा किंवा बदलापूर पकडा, अवघ्या 1.5 ते 1.5 तासामध्ये तुम्ही बदलापूर शहरामध्ये पोहोचता. बदलापूर शहर म्हटलं की या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगली डेव्हलपमेंट झालेले आहे, स्वस्त फ्लॅट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आज सुद्धा मित्रांनो तुमच्यासाठी खूप चांगली डील घेऊन आलेले, निगोशिएबल मित्रांनो अजिबात होणार नाही, त्यामुळे फ्लॅट कॉस्ट मी सुरुवातीला सांगत आहे. या 1BHK फ्लॅटची जी प्राइस असणार ती 22,30,000 रुपये फायनल असणार आहे. रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे, निगोशिएबल होणार नाही मित्रांनो. चला तर या कॉम्प्लेक्स बद्दल आणि या फ्लॅट बद्दल एकच मिनिटात माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो, या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला गेला तर टोटल 36 बिल्डिंग आहेत, ज्याच्यामध्ये आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेला आहे तो पहिल्या माळ्यावरती घेऊन आलेले आहे. तसं तर मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेच आहे की या ठिकाणी माझ्याकडे 4 रूम विकण्यासाठी आहेत. तुमचा बजेट जर 20.5 लाखाचा असेल तर ग्राउंड फ्लोरला सुद्धा माझ्याकडे 2 रूम आहेत. 20.5 लाखामध्ये तुम्हाला ऑल इन्क्लुसिव्ह देणार आहे. पहिल्या माळ्यावरती 2 रूम आहेत आणि दुसऱ्या माळ्यावरती 2 रूम आहेत, सेम रूम असणार आहेत. तुम्ही हा रूम पाहून घ्या, तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट पाहायला येणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी 4 रूम दाखवून देणार आहे. या 1BHK फ्लॅटचा बिल्टअप एरिया 645 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 425 स्क्वेअर फूटच आहे. खूप चांगला फ्लॅट असणार आहे, याच्यामध्ये बरंचसं काम सुद्धा करून दिलेलं आहे जे तुम्ही सुरुवातीच्या 10-12 सेकंदाच्या क्लिप मध्ये पाहिलेलं आहे. चला तर मित्रांनो, आता जास्त वेळ नाही घेत, फ्लॅटचा व्हिडिओ शूट करता करता बरीचशी माहिती देतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला होम लोनची माहिती देणार आहे. चला मग आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊ. बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर मित्रांनो, आता आपण पहिल्या माळ्यावरती तुम्हाला ऍक्च्युअल फ्लॅट दाखवण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी जर पाहिला गेला तर मधोमध लिफ्ट असणार आहे, या बाजूला 2 रूम आहेत आणि इकडे 2 रूम असणार आहेत. आता हा रूम तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी, हा सुद्धा रूम विकायचा आहे आणि याच्याच वरचे 2 रूम सुद्धा आपल्याला विकायचे आहेत. प्राइसिंग वगैरे तुम्हाला मी सर्व सांगितलेलंच आहे, त्यामुळे मला डायरेक्ट कॉल करा, बाकी निगोशिएबल अजिबात होणार नाही कारण मी बॉटम प्राइसच मित्रांनो तुम्हाला सांगितलेले आहे. चला मग फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी पाहायला गेलात तर एक मोठा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो, जसं की याचा बिल्टअप एरिया मी तुम्हाला सांगितलेला आहे, 645 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया आहे. इकडे आपल्याला 4 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि सेफ्टी ग्रिल वगैरे आपण इथे लावलेले आहेत. फ्रंट व्ह्यू असल्यामुळे इथे बाहेरचा परिसर चांगला दिसून येतो. ही पहा, ही आहे बाल्कनी. बाल्कनीमधून जर लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर बराच मोठा लिव्हिंग रूम आपल्याला इकडे पाहायला मिळतो, जसं की मी म्हटलं आहे. त्याची साईज वगैरे सांगतो त्याआधी, वरती बघा इकडे स्क्वेअर टाईप आपल्याला फॉल सिलिंग सुद्धा पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला लाईट सुद्धा लावून दिलेले आहेत. या लिव्हिंग रूमची जर साईज तुम्ही या ठिकाणाहून स्ट्रेट जर चेकआउट करायला गेलात, इथून स्ट्रेट गेलात तर हा 14 फुटाचा आहे आणि आडवा 9.5 फुटाचा आहे. 14x9.5 फुटाचा हा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मी या अँगलने तुम्हाला लिव्हिंग रूम दाखवून देतो. सो हा झाला आपला लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेचच आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहूयात. हे पहा, चांगला डिसेंट पॅसेज इथे आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट साईडला बाथरूम असणार आहे, पुढे इंडियन टॉयलेट, तिकडे बेडरूम आणि इकडे किचन. सगळ्यात आधी आपण बाथरूम पाहून घेऊयात. हे जे फ्लॅट आहेत मित्रांनो, हे इन्व्हेस्टरचे फ्लॅट आहेत, या फ्लॅटचा यूज झालेला नाहीये, या गोष्टीची नोंद घ्या. इकडे पाहायला गेलं तर बघा किती टाइल्स वगैरे इथे लावलेले आहेत, टाकी सुद्धा लावलेले आहे. इथे बेसिनची प्लेसमेंट आहे आणि हे पहा, हा आहे आपला बाथरूम. साईज वरती बघायला गेलं तर 6 फुटाची साईज आहे, सो डिसेंट साईज इथे पाहायला मिळते. चला मग लगेच किचन मध्ये जाऊयात. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सगळ्यात आधी मी ही वेगळी कॉन्सेप्ट दाखवेल तुम्हाला, इकडे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी ही जागा आहे.
इकडे फ्रीज वगैरे तुम्ही ठेवू शकता, एक विंडो सुद्धा दिलेली आहे आणि इकडे ग्रिल सुद्धा लावलेले आहेत. इथून जर तुम्ही किचन पाहायला गेलात तर किचन मध्ये किचन ट्रॉली सुद्धा लावून देतोय, वरती सुद्धा कॅबिनेट बनवून दिलेले आहेत, एकच प्लॅटफॉर्म असणार आहे. पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं इथे कनेक्शन घेतलेलं आहे. ही पाहिजे आपली किचन ट्रॉली आहे. सो हा झाला किचन. किचन मधून लगेच बाहेर पडूयात. किचन मधून बाहेर आल्यानंतर इकडे पुढे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो. चला मग लगेच आपण त्या फ्लॅटच्या बेडरूम मध्ये जाऊयात. पुन्हा एकदा सांगेन मित्रांनो, आपल्याकडे चार रूम आहेत इथे विकायला. चॉईस फ्लॅट जर पाहायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर या. आता इथे जर पाहायला गेलात तर हे पहा, इकडे आपल्याला 2 फुटाची बाल्कनी आहे. थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे, मी त्या अँगलने दाखवतो. त्याआधी हा बेडरूम व्यवस्थित पाहून घेऊयात. बघा, हा आपला बेडरूम आहे. या एंडिंगने तुम्हाला दाखवून देतो. हे पहा, इथे मित्रांनो बाल्कनी होती, परंतु खाली स्टोरेजसाठी जागा गेलेली आणि वरती बसण्यासाठी जागा गेलेली. जे 2 यूज या ठिकाणी होतात. सो तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही ते तोडू शकता. चला मग पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्यानंतर लोन बद्दल माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट तुम्हाला जर आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. नंबर चेकआउट करा, फोन करा आणि नक्कीच या फ्लॅटला पाहण्यासाठी या. आता राहिला प्रश्न, या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी साधारण तुम्हाला 30-32 हजार रुपये जरी पेमेंट असेल आणि तुमच्याकडे 2 लाख रुपये असतील तर नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. या गोष्टीची नोंद घ्या. बाकी व्हिडिओमध्ये सांगितलेली काही माहिती जर कळली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्वच माहिती मी दिलेली आहे, तिकडे चेकआउट करा आणि नक्कीच मला कॉल करा आणि या फ्लॅटला पाहण्यासाठी बदलापूरमध्ये. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, आता भेटूत असेल एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.